दहावी झाली मग आता अकरावी बारावीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे, डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट सायंटिस्ट बनायचं आहे, मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ व्हिडिओ 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला दोन तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. अशोक गायकवाड यांचे जंगी शक्ती प्रदर्शन, नगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात. विटातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचा वाढदिवस काल धडाक्यात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षात अशोक गायकवाड यांचा वाढदिवस इतक्या धडाक्यात झाला नव्हता. संपूर्ण शहरात वाढदिवसाला शुभेच्छा देणारे बॅनर लागले होते. शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक उपनगरात अशोक गायकवाड यांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत होते. त्यांचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाल्याने अशोक गायकवाड नगरपालिका निवडणुकीत पाटील गटाच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याची चर्चा जोर धरतीये. गेले अनेक दिवस अशोक गायकवाड त्या अर्थाने चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. पाटील गटातील काही खंदे मोहरेही त्यांच्या हाताला लागल्याची चर्चा आहे. कालच्या जंगी वाढदिवस सोहळ्यामुळे अशोक गायकवाड यांचे दोन हात करण्याचे इरादे असल्याचे जाणवत आहे. अशोक गायकवाड आणि त्यांचा गट पूर्ण ताकदीने सक्रिय झाला तर विट्याची निवडणूक हाय व्होल्टेज होईल. पालिकेवर सत्ता राखण्यासाठी पाटील गटाला ताकद लावावी लागेल. गत 3-4 महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार आणि रोमांचक होण्याची चिन्ह दिसत आहेत. काल अशोक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार सदाशिव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील स्वतः गेले होते. त्याचबरोबर आमदार अनिल बाबर हेही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. पाटील गटाकडून गायकवाडांना चुटकारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जाणवत आहे. पण गेल्या काही वर्षात पाटील गटाकडून गायकवाड गट दुखावला गेल्याची चर्चा आहे. काहीही झाले तरी आता मैदानात उतरायचेच आणि लढायचेच असं गायकवाड गटाचे इरादे असल्याचं बोललं जात आहे. अशोक गायकवाड यांनी अजून आपले पत्ते खोलले नसले तरी त्यांनी शतरंज की चाल लढाईला चालू केली आहे. वजीर, प्यादी, उंट, घोडे त्या दृष्टीने हलवायला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठीकडून काय आदेश येतोय याचीही प्रतीक्षेत ते आहेत. अशोक गायकवाड यांचे पुतणे माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुमित गायकवाड यांनी अशोक गायकवाड यांना फेसबुकवर शुभेच्छा देताना नगरपालिकेचा फोटो टाकत टार्गेट असं लिहिलंय. याचाच अर्थ गायकवाड गटाने टार्गेट फिक्स केलंय, फक्त संधीचीच वाट पाहत आहे असा होतो. येणाऱ्या काळात नेमकं काय होणार ते स्पष्ट होईलच. अशोक गायकवाड यावेळी लढणारच, पाटील गटाला पालिकेत आव्हान देणारच अशी चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूने ते ऐनवेळी माघार घेतील असंही बोललं जात आहे. ॲडव्होकेट सदाशिव पाटील पालिका निवडणुकीत जोरदार समीकरण जुळवतात. नाराज झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना, लोकांना आपल्या मिठास वाणीने तटबंदीच्या आत घेतात. तडा गेलेली तटबंदी पुन्हा भक्कम करतात. नगरपालिका निवडणूक पाटील गटाची जान आहे, त्यांचा जीव नगरपालिकेत आहे. त्यामुळे सदाशिव पाटील शिताफीने आणि चलाखीने समीकरण जुळवतात. तशी समीकरणं ते विधानसभेला जुळवत नाहीत, तेवढे गांभीर्याने तिथे लढत नाहीत. त्यांच्या हातून नगरपालिका निसटली की पाटील गटाचे अस्तित्व संपुष्टात येईल याची पाटील गटाला पूर्ती जाणीव आहे. त्यामुळेच ते विधानसभेपेक्षा जास्त गांभीर्याने विटापालिकेची निवडणूक लढतात. विटापालिकेत काय होणार, गायकवाड पाटील पहिल्यासारखेच एकत्र लढणार की गायकवाड गट पुन्हा मैदानात उतरून पाटीलकीला आव्हान देणार याची लोकांना उत्सुकता आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स
आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्ले स्टाईल सर्व स्टाईल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.